हॅलो मैत्रिणीनो, कशा आहात? बऱ्या आहेत ना? मी पण बरी आहे. आज मस्त जास्तच सिंदूर लागलेला आहे, तर असून द्या. सिंदूर जेवढं जास्त तेवढं नवऱ्याचं बाईकवर प्रेम जास्त. तर मैत्रिणीनो, आता आपलं दादाच्या घरी आग लावू कार आलेली आहे. म्हणजे काय, फायर रेड कार. आग लावे कार. दादाचं कार फायर रेड आहे आणि लोक वळून वळून बघतात बरं का. म्हणजे नवीन कलर आहे ना, पण मला ना पहिल्या दिवसापासूनच कटकट होतं. हां, कारण आपल्या दादाला ना कोणी गिफ्ट बिफ्ट दिलं ना, तर तो काय म्हणतो, त्या गिफ्ट रॅपरमध्ये फाडू नको, छान करून फाड, त्याच्यातच ठेव, त्याच्यातच ठेव, नंतर आपल्याला उपयोग यायला येईल. परत म्हणजे असं कुठे जाताना, मुंबईमध्ये जाताना, तर आपला दादा एवढा म्हणजे आहे, म्हणजे जपतो. मग मी मला एक सांगा, मला एक खटकतो विषय, की दादाची जी आगलावी कार म्हणजे फायर रेड कार जी आलेली आहे कलरची, तर त्याचे कवर विवर सगळे काढलेले आहेत दादाने शीटचे. आपण पण जर कार आणलं तर थोडे दिवसच ठेवतो, एक महिना, दोन महिना, तीन महिना, चार महिना, पाच महिना, सहा महिना, सात महिना, आठ, दहा, अकरा, बारा, एक वर्ष असलं तरी चालतं बरं का. पण आपल्याला नवीन वस्तू ना कशी नवीनच ठेवायची ना आपण म्हणजे विचार करतो. पण काय माहिती आहे का, दादाच्या वयाच्यामध्ये भलतंच काहीतरी झालेलं आहे. म्हणजे हे मुद्दामून केलं आहे का आपल्याला काय माहीत नाही, कारण सीटचं जे कवर, जे प्लॅस्टिकचे कवर बिवर आहेत सगळं काढलेलं आहे. आणि बरोबर तुम्ही लक्ष द्या, गाडीचं जे चक्र असतं, काय म्हणतात ते, स्टार्ट केल्यानंतर हँडल, हां, त्याचं जे बघा, तिथे कवर आहे ना, त्याच्यावर जे कवर असतं ते काय म्हणतात स्टेअरिंगवर, तर ते ना त्याचं स्टिच बिचचं सगळं थोडं गेलेलं आहे आणि ते स्टिच केलेलं आहे. तर त्याच्यावर मला अंदाज आला की दादाची जी कार आहे ना दुसऱ्या कुठल्या गावाची आहे, म्हणजे दुसऱ्या गावाची ती इथे आणून त्याचं नंबर ते वेगळं करणार आहे, असं आहे, समजलं की नाही. तर त्याच्यामुळे ती दाखवलेलं दादाने नवीन कार, म्हणजे आता समजा आपण इथे राहतो, आता मी समजा मी मुंबईला राहते आणि मला ना गोवावरून कार आली, गोवा नाही, सॉरी, केरला, मध्य प्रदेश अशा साईडची कुठून कार आली. आजकाल होते ना OLX मध्ये भेटतं, किंवा मुंबईमध्ये असे यूट्यूबमध्ये पुष्कळ ॲप बी म्हणजे या व्हिडिओ येतात, त्याच्यामधून ऑर्डर करता येते. तर कसं करून आणलं आहे का, काहीतरी झालेलं आहे विषय. कारण आता बघा, तुम्ही म्हणलं दादाचा विषय का काढते, मला दादाशिवाय करमतच नाही. कारण लोकांना पण, लोकं पण म्हणतात की तुम्ही ना दादावरच व्हिडिओ बनवा, पण मला नाही आवडत बरं का. आता मी हा विषय काय काढला, की एवढं म्हणजे कवर बिवर काढ नवं असतं ना, तर कोणी कवर काढली नसते, आणि दादासारखा माणूस, ओ माय गॉड, तरीसुद्धा दादाची बुद्धी काही खर म्हणजे सुधारलेली नाही आहे. दादा काय करतो, जेव्हा गाडीत बसला पहिलं लाईट लावतो, लाईट बंद करतो, हे बघ, ते बघ, ते बघ, हे बघ, अरे रस्त्यासमोर खड्डा आहे ते बघ, नाही तर भुसको डुसको ढसको ढुसको ढासको ढुसको होईल. बाकीचं काही नाही. आगला विकार छान आहे, मला पण आवडली. आगला विकार म्हणजे फायर रेड, फायर रेड कार आवडली. आणि तुम्हाला पण आवडली असेल तर कमेंटमध्ये तुमचं उत्तर द्या. आणि बाकीचं काही नाही, आजकाल माझे व्हिडिओ कमी येतात आहे, कारण मला पण बोर होत आहे, काहीच नको असं वाटतं आहे, मला यूट्यूब नको असं वाटतं आहे. परंतु आपल्या दादाची स्तुती जराफार करावी लागते ना, नाहीतर बिचारे दादाला व्ह्यू कसे भेटणार, तसं आहे. तर दादा पण मनात विचार करत असेल, आला का, आला का, आला का, म्हणजे माझा व्हिडिओ वाट बघत असेल ना बिचारा, काय करायचं आहे का. तसंच त्याच्यासाठी मी व्हिडिओ केला. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. आणि दादाच्या गाडीचा नाव कसा आवडला, कारण काही लोक नाव ठेवतात ना गाडीला बिडीला, मी आगलावी कार नाव ठेवले, कारण फायर रेड कार आहे ना कलर. दादाच्या गाडीला आगलावी कार नाव ठेवलेलं आहे. तुम्हाला नाव आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, नाव आवडलं की नाही. जर तुम्हाला काही नवीन उत्तर म्हणजे नाव सुचलं असेल दादाच्या कारला ठेवायला, तर नक्की त्याचं नाव पण सांगा, कमेंट करा. बाय बाय. आंब्याला या टाईमला फूल बसलेलं नाही आहे, तर नारळाचे झाड पुष्कळ मोठे मोठे झालेले आहेत, नारळ पण बसलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्या नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय बाय, टाटा.